नमस्कार, आनंदवाणी यूट्यूब चॅनलमध्ये मी आनंदराव कलावती हिंदूराव चव्हाण आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करतो. भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव, क्रांती लढ्याचं 80 वर्ष आणि पद्मभूषण क्रांतीवीर डॉक्टर नागनाथांना नायकोडी यांचं जन्मशताब्दी वर्ष, यानिमित्तानं आपण पद्मभूषण क्रांतीवीर डॉक्टर नागनाथांना नायकोडी यांचं जीवनचरित्र पाहत आहोत. आज भाग 28. क्रांतीवीर नागनाथांनी आपल्या विद्यार्थी दशेतील शिक्षणाबद्दल 80 वाढदिवसाच्या निमित्तानं सांगितलं. माझी आई म्हणायची शिकलं पाहिजे. तिचे वडील मिलिटरीत असल्यामुळे देशभर फिरलेले होते. त्यांच्याबरोबर तीही फिरली असल्यामुळे तिला शिक्षणाचं महत्त्व कळत होतं. वडिलांना शिक्षणापेक्षा मी कुस्तीत नाव कमवावं असं वाटायचं. मी कुस्ती करायचो आणि शिक्षणाकडे तसं दुर्लक्ष व्हायचं. पहिली नापास झालो पण माझा गणित विषय चांगला होता. वर्गात मास्तर नाव काढायचे. 6वीपर्यंतची शाळा वाळव्यात झाली. पुढे 7वीला आष्ट्याला गेलो. पहिला जीवलग मित्र बी.एल. गायकवाड मिळाला. 1942 साली मॅट्रिकचं शिक्षण अर्ध्यावर सोडून भूमिगत चळवळीत दाखल झालो. तोवर अन्यायावर तुटून पेटून उठायची जाणीव अगदी पक्की झाली होती. विद्यार्थी दशेत असतानाच काँग्रेसचा झेंडा खांद्यावर घेतला. सकाराम म. कदम, गणपती बाबर हे सहकारी मिळाले. रयत शिक्षण संस्थेतील ए.डी. आतार, रासू पाटील, बॅरिस्टर पी.जी. पाटील यांची भेट झाली आणि पुढे अधिकच जवळीक निर्माण झाली. मे 1939 सुमारास कर्मवीर भाऊराव अण्णांची भेट झाली. त्यांच्या विचारांचा चांगलाच प्रभाव पडला. सहकाऱ्यांना म्हणजे वाय.सी. पाटील, सखाराम म. कदम, बापूजी साळुंखे, बी.एल. गायकवाड यांना घेऊन शिराळ्याच्या दुर्गम भागात 24 व्हॉलंटरी शाळांची सुरुवात केली. 7वीपर्यंत शिक्षण झाल्यानंतर बी.ए.बी.टी. व्हायचं आणि गावात जाऊन शाळा सुरू करायची. विद्यार्थ्यांना राष्ट्रीय संस्काराचं शिक्षण द्यायचं असं मी ठरवलं होतं. पण पुढं काय करणार असं जेव्हा शिक्षक विचारायचे त्यावेळी मी त्यांना उत्तर द्यायचो की अशा पद्धतीनं राष्ट्रीय शाळा सुरू करणार. पण माझंच शिक्षण बाजूला पडलं आणि हे स्वातंत्र्य लढ्याचं शिक्षण सुरू झालं. पण आपली दिशा चुकली, मार्ग चुकला असं कधीही वाटलं नाही. जे जे ठरवलं ते करून दाखवलं. अगदी कशातही अपयश आलं नाही. अण्णांच्या तरुणपणातील भविष्याची ध्येयाची ओळख वरील उद्गारात होते. पुढे भूमिगत चळवळीत असताना 1944 त्यांना अटक झाली. सातारा जेलमध्ये ठेवले. त्या अभेद्य जेलच्या भिंतीवरून उडी मारून त्यांनी ब्रिटिश सरकारचा पराभव केला. त्याप्रसंगी सातारा येथे प्रथम आश्रय कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याच घरात घेतला. ए.डी. आतार यांनी संरक्षण देऊन त्यांना सुखरूप साताऱ्याच्या बाहेर जाण्यास मदत केली. त्यानंतर रयत शिक्षण संस्थेच्या अडचणीच्या वेळी 27 नोव्हेंबर 1948 रोजी संत गाडगे महाराज यांच्या हस्ते सर्वसामान्य जनतेने दिलेला 1 लाख रुपयांचा निधी कर्मवीर भाऊराव पाटील यांना अर्पण करण्यात आला आणि त्यात अण्णांनी पुढाकार घेतला होता. विद्यार्थी दशेत असल्यापासूनच प्रतिसरकारचे सेनानी म्हणून काम करीत असताना
कर्मवीर अण्णांच्या रयत शिक्षण संस्थेच्या गरीब मुलांना मोफत ग्रामीण भागात शिक्षण देण्याच्या उपक्रमाचा नागनाथ अण्णा यांच्यावर प्रचंड प्रभाव पडलेला होता. त्यांची महत्वाकांक्षा पूरी करण्याचा मार्गही त्यांच्या दृष्टिक्षेपात आला होता. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या आदर्श शिक्षण कार्याचे वर्णन करताना नांदेडचे प्राध्यापक नरहर कुरुंदकर म्हणाले, समाज शिकवणे, जागा करणे, हलवणे, त्याच्यात सामाजिक राजकीय नेतृत्व निर्माण करणे असे समाज परिवर्तनाचे काम त्यांनी केले. त्यांच्या संस्थेत सगळ्या जाती धर्माचे मुले अतिशय काटकसरीने जीवन जगत होते, शारीरिक श्रम करीत होते, उपासमार, अडचणी, दुःख एकमेकात वाटून घेत होते. हरिजन मुलांना पोटाशी धरून त्यांना शिक्षण दिले, जागृत केले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कार्यकर्ते पुरवले. भाऊरावांचे हे कार्य नसते तर महाराष्ट्रातील राजकीय सूत्रे संस्थानिक जमीनदार वतनदार ब्राह्मणी व्यवस्था यांच्याच हातात राहिली असते. हे चित्र भाऊरावांनी आपल्या कार्याने बदलून टाकले आणि ग्रामीण भागातून नवीन नेतृत्व निर्माण केले. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या या महान कार्याची प्रेरणा घेऊनच क्रांतीवीर नागनाथांना नायकोडी यांनी वाळवा येथे किसान शिक्षण संस्थेची अनेक अडचणींना तोंड देत स्थापना केली. वाळवा येथे प्राथमिक शिक्षणाची सोय होती, पण माध्यमिक शिक्षणासाठी बाहेर सांगली, सातारा, कोल्हापूर येथे मुलांना जावे लागत होते. सातवी पास झाल्यावर माध्यमिक शिक्षणास कोल्हापूर येथील प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंगमध्ये राहून राजाराम हायस्कूलमध्ये शिक्षण घेताना नागनाथांनी खूप हाल अपेक्षा सहन केल्या होत्या. माधुकरी मागून वार लावून दिवस काढले होते. तसे कष्ट आपल्या गावच्या व परिसरातील मुला मुलींच्या वाट्याला येऊ नयेत याकरित्यांना मुला मुलींच्या मोफत शिक्षणाची सोय करण्याचे त्यांनी योजले आणि त्यासाठी समविचाराच्या स्थानिक कार्यकर्त्यांच्या सहकार्याने वाळवा येथे वाळव्याचे सुपुत्र, देशाचे सुपुत्र हुतात्मा किसन अहिर यांचे जिवंत स्मारक म्हणून किसन अहिर विद्यालय 1949 मध्येच सुरू केले. सुरुवातीला कोट भागावरील अंबादास ग्रामोपाध्ये यांच्या माडीवर हे विद्यालय भरत होते आणि श्री भीमराव भिलवडे मुख्याध्यापक होते. श्री वसंत रामचंद्र हरडीकर हे शिक्षक होते. इयत्ता 8वी 9वीच्या वर्गात 28 विद्यार्थी होते. विद्यालयाच्या इमारतीसाठी जागेची जरूर होती. नागनाथांनी शासनाकडून गावातील मोकळी जमीन 99 वर्षाच्या कराराने 1 रुपया नाममात्र भाड्याने मिळवली व त्यावर 4 खोल्या बांधण्यासाठी स्थानिक शेतकऱ्याकडून 1 रुपये प्रमाणे निधी जमवला. चुनखडी जमवली, वाळू आणली, चुन्याची घाणी सुरू झाली, दगड विटा आणल्या, सावंतवाडीहून सागवानी लाकूड आणले. शिवाजीराव नारायण थोरात सरकार यांनी खोल्यांवर घालण्यास बंगलोरी कौले दिली आणि ग्रामस्थांच्या श्रमदानातून विद्यालयाची 4 खोल्यांची इमारत तयार झाली. किसन गोविंद जाधव, खंडू सखाराम शेळके, गोविंद विठू सवाशे, नारायण आबा कदम, रामचंद्र संतू अहिर, सखाराम तुकाराम घोरपडे, कुबेर बाबू नवले, शंकर हरी परुळकेर, बळवंत अप्पा भिलवडे यांनी यावेळी विशेष सहकार्य केले. रयत शिक्षण संस्थेतील शिक्षक
श्री डी आर माने आणि त्यांचे स्नेही श्री रामभाऊ वसकडेकर मिस्त्री यांनी बांधकामास मार्गदर्शन केले. नागनाथ अण्णांच्या मातोश्री सौभाग्यवती लक्ष्मीबाई नाईकोडी या तर नेहमीच देखरेख करण्यात पुढे असायच्या. नागनाथ अण्णांनी सर्वांच्या बरोबर बांधकामात सुद्धा श्रमदानही केले. गावातील शेतकऱ्यांच्या मागासवर्गीयांच्या अल्पसंख्यकांच्या मुलामुलींच्या शिक्षणाची सोय गावातच होणार म्हणून सर्व गावकऱ्यांनी श्रम पैसा कौशल्य वापरून या कार्यास मदत केली. त्यामुळे चार खोल्यांची इमारत पुरी झाल्यावर विद्यालयाचे वर्ग नवीन इमारतीमध्ये सुरू झाले. त्याचे उद्घाटन अण्णांचे क्रांती युद्धातील दैवत साताऱ्याचे शिव क्रांतीशिव नाना पाटील यांच्या हस्ते 1949 साली झाले. विद्यालय स्वतःच्या इमारतीमध्ये सुरू झाल्यामुळे शिक्षकही मोठ्या उत्साहाने विद्यादानाचे काम करू लागले. मित्र हो, या ठिकाणी आज आपण थांबतो आहोत. या पुढचा वृत्तांत पुढील भागात पाहणारच आहोत. तोपर्यंत काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय प्रतिसरकार, जय क्रांतीशिव नाना पाटील, जय क्रांतीवीर डॉक्टर नागनाथ अण्णा नाईकोडी. धन्यवाद.